ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा MIDC येथील विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी त्यांनी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते, त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सदैव सहकार्य करीत राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली. सगळ्यात आधी आम्हा सर्वांच्या वतीनं या ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं आपण सर्वांसमोर जाहीर करतो. आणि मी माझ्याकडून आणि पनवेल तालुकावासियांकडून या युनियनला मनपूर्वक शुभेच्छा देतो. संपूर्ण तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कारखाने अस्तित्वात आहेत आणि या कारखान्यांमध्ये मग माथाडी कामगार असू देत, ट्रान्सपोर्टमधल्या क्षेत्रातली कामं असू द्यात किंवा जनरल कामगार असू द्यात, यामध्ये वेगवेगळे कामगार काम करतात आणि या सगळ्या कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीनं नेतृत्वाची गरज असते. आणि मला खात्री आहे की नंदकुमार म्हात्रे या दृष्टिकोनातून निश्चितपणानं एक चांगलं असं नेतृत्व त्यांना देतील आणि त्यांना राजकुमार म्हात्रेजी, ॲडव्होकेट अरुण जोशी, चंद्रकांत इंगारकर आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चितपणानं त्यांना या ठिकाणी ताकद देतील. या परिसरामध्ये कामगारांचं शोषण होऊ नये, त्यांची पिळवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून ही संघटना काम करेल आणि त्यांना लागेल ते सहकार्य आम्ही देऊ करू. निश्चितपणाने सांगतो मी पुन्हा एकदा त्यांचं या नव्या संघटनेच्या स्थापनेबद्दल मनापासून अभिनंदन. ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा MIDC येथील विस्तारित कार्यालयाचा उद्घाटन समारंभ रविवारी संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, GST मुंबई विभाग आयुक्त राजेंद्र सरवदे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक संतोष भोईर, तळोजा मजकूर माजी सरपंच संतोष पाटील, सुनील गोवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे राजकुमार म्हात्रे आणि भाजपचे प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी स्वागत केले. नंदकुमार म्हात्रे, राजकुमार म्हात्रे ही जी सगळी मंडळी आहे आणि राजकुमारचं देखील चांगलं काम या एरियात आहे. नंदकुमार अत्यंत चांगलं काम या एरियामध्ये करत आहे. या युनियनला गतिमान करण्यासाठी जेव्हा जेव्हा माझी सारख्याची गरज लागेल त्यावेळेस मी तुमच्या सोबत राहील. आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, आपण पक्ष विरहित काम करणारा कार्यकर्ता आहे. पक्ष अशा वेळेस पक्ष बाजूला ठेवतो असं माझं काम आहे. बबन दादाही त्याच धर्तीवर काम करतो, अशा वेळेस आम्ही पक्ष बाजूला ठेवतो. राजकीय लोकांचा आमचं ज्या ज्या वेळेस निवडणूक आली की आमचा पक्ष असतो, निवडणूक नसेल तेव्हा आम्ही पक्ष बाजूला ठेवतो. निवडणुकीच्या 45 दिवस 45 डेज फक्त आम्ही राजकारण करतो, बाकी आम्ही समाजकारण करतो. कारण समाजकारणातून राजकारणाची निर्मिती झालेली आहे. पण पहिला आम्ही 90% समाजकारण करण्याचा हा वसा आपल्याकडे आहे. राजकारण आम्ही 10% करतो. लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमी सांगत असतात की जास्त समाजसेवा झाली पाहिजे, म्हणून समाजसेवेत आपण आपला हल्ली ही सेवाच आहे, ही देखील समाजाची सेवाच आहे. युनियन फॉर्म करणं म्हणजे सामाजिक दृष्टिकोनाची बांधिलकी देखील आहे. आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं, ज्या ज्या वेळेस जगदीश गायकवाडची मदत लागेल त्यावेळेस मी माझ्या पक्षासह तुमच्या सोबत उभा राहील. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. नंदकुमार म्हात्रे चळवळ उभी केलेली आहे. आता या चळवळीला जगदीश दादा सुद्धा इथे आलेले आहेत आणि जगदीश दादा म्हटलं, बबन दादा म्हटलं म्हणजे बुलंद आवाज आणि त्यांचा आवाज जर तुमच्या पाठीशी असेल आणि प्रचंड दादा ठाकूर साहेब असतील किंवा आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील यांचा आशीर्वाद तुमच्या जर पाठीशी असेल तर तुम्हाला या पनवेल नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईवर या जनरल कामगार युनियनचा आपण झेंडा रोवू शकतो आणि या कामगारांना निश्चितपणाने न्याय आपण देऊ शकतो. आणि ती धमक आपल्या नंदकुमार म्हात्रे, राजकुमार म्हात्रे आणि लीलनाथाई यांच्यामध्ये आहे. आपण आम्ही आम्हाला तुम्ही सर्वांनी इथं बोलवलं, सन्मानित केलं, मी आपला सर्वांचा आभार मानतो. आणि आपल्या या ऑल इंडिया माथाडी जनरल कामगार युनियनला माझ्या तरफच्या शुभेच्छा देतो. मी थांबतोय.